सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपने सुद्धा दावा केलाय। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजापूर मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मतदार संघावरील दाव्याबाबत काय वक्तव्य केली, त्यावर शिवसेना ठाकरे गटाने काय पलटवार केला, त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आपापला झेंडा फडकवायचा आहे। महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला असतानाही भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा या मतदारसंघात भाजपची ताकद असल्याचा दावा केलाय। तर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत या मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक आहेत। तशा आशयाची बॅनरबाजी ही मतदारसंघात झाली। या सर्व वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूर मधील मेळाव्यात काय भाष्य करणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं। या कोकणानं, या कोकणी माणसानं बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं, शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तर त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे आणि म्हणून आज आपल्याला ज्यांनी बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे, याचं फार मोठं समाधान मला आज आहे। शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अब की बार 45 पार असा नारा दिलाय। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावर त्यांनी भाष्य केलं नाही, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने यावरून टीका करण्याची संधी सोडली नाही। भाजप मित्रपक्षांना कधीच वाढू देत नाही असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय। एकंदरीतच जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार हा सस्पेन्स कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। राज्यातल्या तलाठी भरतीचा निकाल पुन्हा वादात सापडलाय। नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे अनेक परीक्षार्थींना एकूण गुणापेक्षा अधिक गुण मिळाले, त्यामुळे परीक्षेच्या निकालाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी परीक्षार्थींनी केलेली आहे। राज्यात गेल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यादरम्यान झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झालाय, पण हा निकाल आता वादात सापडला आहे। त्याचं कारण म्हणजे या निकालात नॉर्मलायझेशन पद्धतीने